नमस्कार आईच्या हेडोनात तुमकां सगळ्यांक येवकार. आज आमचे बरोबर असे गेस्ट आसात जांची म्हाका दिसता फास्टेस्ट गेस्ट म्हण ते रिपीट जातात हेडोनाचेर. खूब इतली वर्सां भितर ह्या प्रोग्रामाच्या खूब कमी अशे ओकेजन आसात की एक गेस्ट वेरी क्विकली परत रिपीट जाला, पूण आज ते जाता. आनीक ताका कारणय तशें आसा, ते लास्ट टायम आयिल्ले आनीक आज आयल्यात. ताजे मदीं म्हाका दिसता मांडवी पोंचान, जुवारी पोंचान भरपूर उदक व्हांवन गेलां, आनी कितें कितें व्हांवन गेलां तेंय आमी तांचे कडच्यान जाणून घेतलें. आनी कितें घडलें, कशें घडलें, कित्याक घडलें हाचेरूय खोलायेन उलयतले. आमचे बरोबर आसात कुडचडेचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे ज्येश्ठ फुडारी निलेशबाब काब्राल. निलेशबाब, कितें घडलें? हांव इतलो सादो प्रश्न विचारता आनी ह्या मुलाखतीक सुरवात करता. सी, लास्ट टायम तुमी हेडॉन म्हजे कडेन घेतलेली तेन्ना ह्यो गोश्टी नाशिल्ल्यो. आतां म्हाका 7 दीस जाले रिजायन जाल्यार, आय हॅव कंप्लिटेड 7 डेज. आनी तेजे पयलीं 1-3-4 दीस जे घडले तितू भितर सेंट्रल लिडरशीप जे आमचे आसा, नांव घेना, टॉप सेंट्रल लिडरशीप आमचे, तेणी रिक्वेस्ट केलो म्हाका रिजायन जावपाक. आनी जे दीस तेणी रिक्वेस्ट केलो तेन्ना आय डिंट फील दॅट इट इज रायट ऑन माय पार्ट टू स्टे बॅक. कित्याक 4 दीस पयलीं हांव गेल्लो आनी दे हॅड सेड दॅट यू हॅव टू सॅक्रिफायस, देर आर 3-4 पिपल हूम वी आर टॉकिंग, आनी अशें करून म्हाका सांगलेलें. सो आय केम बॅक, आमचे CMAक मेवलो, मागीर अध्यक्ष म्हणलें तूं म्हणपाक लागलो की आमी कांय सजेस्ट करूं ना, ते कशें करता आमकां खबर ना. सो दॅट वॉज इट. देन वॅन आय वँट अगेन दे कॉल मी, आय वँट आनी दे सेड डॅट यू तुजे पोतून वी रिक्वेस्ट यू म्हणपाक लागले डॅट एज कार्यकर्ते यू वी आर आस्किंग यू टू स्टेप डावन फ्रॉम मिनिस्ट्री. हांवें विचारलें वॉट इज द रिजन्स, बट दे सेड नो रिजन्स, देर एब्सोल्युटली नो रिजन्स, बट इट वॉज अ कमिटमेंट ऑफ मेकिंग मिस्टर आलेक्स सिक्वेरा द मिनिस्टर वीच वी फील दॅट यू शूड रिजायन. सो हांवें म्हणलें वाय मी, देर आदर्स ऑल्सो हू आर देर, आय एम अ सिनियर मोस्ट मोर दॅन मी, देर इज नोबडी एल्स इन द ओरिजिनल BJP एज MLAs एक्सेप्ट फॉर ऑनरेबल CM. अशे गोश्टी सांगल्यो, पूण दॅन वेन दे सेड दे सेड दॅट यू रिजायन, आय पूट अप इन माय मायंड दॅट आय वील रिजायन. सो आय केम बॅक फ्रॉम दिल्ली द सेम मॉर्निंग, वेन CM एन आस्ट हिम, CM ऑल्सो सेड आय ट्रायड माय बेस्ट, they are requesting you, so I am also requesting you, and I gave my resignation there and there. This is the story of my resignation. Last time jenna ami ulaytale tenna he vari chalu ashille, konak drop kartat yo gazali aspasht ashillyo, but I think our last interview also started on the same note ki ami tumki vicharle ki aso aso bavaal challa ani tumcha ajer opinion kide ani tumi tenna bare sangelle ki jar konak devupacho asa zalyar पफॉमन्स पळयात. सरकार स्थापन जावन आतां ऑलमोस्ट 2 वर्स जावपाक येतात. सो पफॉमन्साच्या आधाराचेर जर ही कशी जर कितें कंपल्शनूच आसा जाल्यार पफॉमन्स आनी फाटली हातूंतली कारकीर्द ही पळोवची. म्हणून तुमचे बाबतीत जेन्ना निर्णय जालो तेन्ना हे विचार आसतना तुमी तो कसो घेतलो? सी, कितें आसता पळय, हांवें फाटी सांगले आनी हेजे फुडें सांगतलो, म्हाका पोजिशन लोकांनी दिलां, लोकांनी म्हाका आमदार केला, आनी लोकांनी जेन्ना आमदार करता म्हाका अजुनूय खात्री आसा की लोक म्हाका सोडचे ना. फाटले इलेक्शनाक कितें जालें तुका पयर सांगलेलें, वेरियस रिजन्स, बिकॉज आय टूक स्ट्रेट फॉरवर्ड डिसिजन लायक तमनार लायन म्हज्या मतदारसंघान, डबल ट्रॅकींग म्हज्या मतदारसंघान, गार्बेज प्लांट म्हज्या मतदारसंघान, 4 तालुक्याचो. दीस आर द स्ट्रेट फॉरवर्ड डिसिजन्स, बिकॉज अल्टिमेटली एवरीबडी हॅज टू बी पार्ट ऑफ अ कोहिसिव्ह डिसिजन फॉर द स्टेट ऑफ गोवा. सो ह्यो गोश्टी जेन्ना आय कॅन टेक स्ट्रेट फॉरवर्ड डिसिजन,
म्हाका जेन्ना विचारलें म्हणजे म्हजे बद्दल एक तेका कित्याक हांवें परतून परतून विचारलें दोनी सेंट्रल लिडराक की वॉट इज रॉंग वॉट हॅव आय डन रॉंग सो दे सेड नो इट इज ओन्ली बिकॉज यू आर देर इन वी आर आस्किंग यू टू सॅक्रिफायस म्हणपाक लागलें अँड वी आर एपॉलॉजायज टू यू फॉर आस्किंग यू असली गोष्टी जेन्ना उलयता आय फेल डॅट इफ द पार्टी रिक्वायर्स मी बिकॉज सी अल्टिमेटली आय एम पार्ट ऑफ भारतीय जनता पार्टी आय हॅव नेवर गॉन अगेन्स्ट माय पार्टी आय एम स्टील विथ द पार्टी एज ऑफ टुडे आफ्टर रेझिग्नेशन ऑल्सो आय हॅव टोल ऑनरेबल सी एम स्ट्रेट फॉरवर्ड की रेझिग्नेशन बिकॉज यू हॅव टोल्ड मी टू रिझाईन ऑर द पार्टी हॅज रिक्वेस्टेड मी रिझाईन आय एम रिझायनिंग बट म्हजे तुझे इलविल काय ना म्हजे तुझे इलविल काय ना आय एम विथ द पार्टी आय वील सपोर्ट द पार्टी we will see that the board whatever I can do because now I'm just an MLA I'm not a minister if I was a minister I would go every go at the MLA my role is specific to my constituency and to my people who are there so I have told CM also that I will be with the party there is no question of me coming out of the party so this is the day I have resigned not 8 days ago after that I have not met honorable CM and I will meet as and when required but decision is whatever said and done it is because द वे इम्प्रेशन म्हाका दिल्लें की सेंट्रल लिडरशीप हॅड टू इंटरव्यून फॉर द एथ मॅन सेवन मॅन दे वेर ऑल टुगेदर टुगेदर एथ मॅन वॉज नॉट कमिंग फॉरवर्ड डॅट इज वाय इट वॉज टेकिंग टायम आठ जाण जॉयन झाले तेन्ना सारके आठवो मॅन जॉयन जावपाक अँड दॅट इज द सेंट्रल लिडरशीप इंटरव्यून अँड दे सेड दॅट दीस इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी टू सी दॅट कमिटमेंट इज डन सो आय वॉज टोल्ड टू स्टेप डाऊन सो आय स्टेप डाऊन हे जेव्हा चर्चा चलताली निलेश हांव फ्रँकली विचारता तेव्हा तुमच्या जॉब रिक्रुटमेंटाचो बोवाळ झाला नाव हे जॉब रिक्रुटमेंट पीडब्ल्यूडीचे म्हणटा ते प्रकरण आहात पण ताजेर मातसो उजवाड घालात कारण 2022 इलेक्शना पहिली ह्याच जॉब रिक्रुटमेंटाचेर बोवाळ झाला व्हडली व्हडली फिगर्स आम्ही ऐकली जॉब रिक्रुटमेंटा खातीर इतली घेतले तितली घेतले इतली पावयले इतली दिले आज परत जेव्हा तुमकां देंवोवपाचो प्रश्न आयलो तेन्ना नेमको त्या टायमार ह्या जॉब रिक्रुटमेंटाचो बोवाळ झालो ही कितें भानगड शी जेन्ना तुमी हाडूं ना तसली बातम्या ना पूण बोवाळ झालो एक खंयचे तरी वर्तमानपत्रान तेजो एक न्यूज चॅनलान ती विशय हाडलो आनी कोणेच हाडूं ना एक पयली गोश्ट लक्षांत दवरपाक जाय रिजल्ट झालो आनी रिजल्ट जावन हे गोश्टीक 12-15 दीस जाल्ले तेन्ना 12 दिसांनी 10 दिसां आफ्टर 10 डेज हो ही गोश्ट जाली म्हजे मतदारसंघान आख्या गोंयांक म्हाका वडकता आय एम स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन आज पसून हांव ते दिवशी सांगलें आनी आतांय सांगता म्हजे प्रेस ब्रिफींग जेन्ना दिल्लें हांवें आयताराक ते दीस वेन आय रिजायन आफ्टर रिजायन आजूय सांगता आय डोंट इंटेंड आमचे पयशे घेवन आय एम नॉट गोईंग टू गो एनीवेर आय हॅव नो इंटेंशन्स ऑफ टेकिंग मनी फ्रॉम एनीबडी आय वर्क आय एम अ सोशल वर्कर अँड आय एम कमिटेड टू माय सोशल वर्क म्हज्या मतदारसंघान गोंयभर म्हाका आज रिस्पेक्ट अशें आफ्टर रिझायन आय हॅव गॉट थाउजंड्स ऑफ मेसेजीस विच आय कॅन शो अँड विथ ब्रीफ स्टेटमेंट्स अँड दे आर सेईंग दॅट यू आर अ पर्सन वी कूड ऑलवेज कम टू म्हजे मतदारसंघा म्हणून सोडून गोंयभर आणि आय वॉज एक्सेसिबल टू एवरीबडी सो एज फार एज मनी इज कन्सर्न एक न्यूजपेपर म्हाका सांग खंयचे जर बातम्यो जर खंयची तरी प्रेस हाडटा बाकीचे प्रेस फुडें व्हरता बाकीच्या प्रेसांक कांयच मेळूंक ना तितूंत भितर फुडें वचपाक इट इज बट नॅचरल म्हजे ऑपोजिशन जे आशिल्ले ते फुडें व्हरपाचे ते वयल्यान म्हाका क्लीन चीट दिल्या सो वेर द क्वेश्चन ऑफ मी ते पयशाचे बानगडी हांव आसा हें आसा सो आय एम व्हेरी क्लियर देर वॉज नथींग नॅ डॅट रिजल्ट्स वेर ऑल्सो ओपन टू एवरीबडी आनी मॅरीट मारता पळय मॅरीट डज नॉट कम रिजल्ट्स आतां एस एस सी सी बोर्डाचे 12th बोर्ड रिजल्ट जेन्ना दिता ते सीट नंबरूच दिता मॅरीट मारता काय कितें सो लोक थोडे जे उलयता पळय ते न्यूज पेपर कोण तो घाडला पळय ताका एक तरी ताका तो 3-4 कडेन ढकलन गेला तूं आतां मामा म्हाका घेवचो ना ती क्वेश्चन विचारचो ना आय एम टेलिंग यू व्हेरी क्लियर सी तेजे चरित्र पळय म्हजे चरित्र पळय इतलें सांगता तुका एक गजाल निलेश बाब सांगात हांव हे कित्या खातीर विचारता कारण टायमींग ऑफ द बोवाळ इज व्हेरी इम्पॉर्टंट न्ही इट्स मोटिवेटेड आणि काल तुम्ही तुमच्या भाषणा भितर उलयतना एक बरो शब्द वापरलो तुम्ही सगळी यू स्पोक व्हेरी इमोशनली कार्यकर्त्या कडेन तुम्ही फूल क्रॉनॉलॉजी एक्सप्लेन केली जी तुमची स्पीच भरपूर व्हायरल झाल्या आज सगळ्या न्यूज चॅनल्सांनी न्यूजपेपरांनी कॅरी केल्या आणि तुम्ही एक शब्द वापरलो हांव ती बारीकसाणेन ऐकतालो की हो जो घटनाक्रम जर पळयलो जाल्यार आपल्या एक दिसता की हे खूब दीस जाले शिजताले म्हणून कितें शिजताले आनी कोण शिजयतालो कितें आसा पळय जेन्ना तुका म्हाका दिसता हेडोन लास्ट टायम हांवें ऑलमोस्ट एक म्हयनो पयली घेतलो 3 आठवडे पयली सो आय नेवर एक्सपेक्टेड मी टू बी पार्ट ऑफ इट हाव कॅन आय एम अ सिनियर बी जे पी एम एल ए
सीनियर एज अ मिनिस्टर नो एलिगेशन फाटी सांगले तुका हे सगळे, बट शिस्तले म्हणजे त्यांना काल सांगू पडले शिस्तले म्हणून, कित्याक द वे इट इज बीन क्रिएटेड ओ वे इट इज बीन टोल्ड ओ वे इट इज बीन टोल्ड टू मी, इट कॅनॉट कम जस्ट डायरेक्टली फ्रॉम द सेंट्रल लिडरशिप, देर मस्ट बी समथिंग फ्रॉम समवेअर दे मस्ट हॅव गॉट, आणि दे न्यू दॅट आय एम अ पर्सन हू विल नेवर रिटेलेट बिकॉज आय एम अ भारतीय जनता पार्टी वर्कर, आय मे नॉट बी फ्रॉम द आर एस एस, बट माय फादर 51 इयर्स बॅक हॅज नेम मी निलेश अँड माय ब्रदर रवींद्र, सो नॅशनलिझम इज विथ मी, जस्ट बिकॉज आय एम नॉट आर एस एस डज नॉट मीन दॅट आय एम नॉट नॅशनलिस्ट, अँड वेर एवर आय हॅव टेकन माय स्टँड्स जाऊ ते डबल ट्रॅकिंग ओर तमना लँड, इट इज फॉर द नॅशनल इंटरेस्ट फॉर द ग्रोथ ऑफ द नेशन नॉट माय पर्सनल इंटरेस्ट, आय हॅव नो फायदो, सो नोबडी हॅज टू टेल मी, सो मे बी ओवर सेंटराक मे बी दे मॅट हॅव टोल्ड डिफरंट वर्जन ऑफ मी, आय मस्ट स्ट्रेट फॉरवर्ड, आय वील ऑलवेज बी स्ट्रेट फॉरवर्ड बिकॉज आय लायक टू बी स्ट्रेट फॉरवर्ड, आय डू नॉट लायक टू पीपल टू म्हाका धादा पाटी तेच कामा लागून येवपाक माझे स्वभाव ना, आय वील बी स्ट्रेट फॉरवर्ड अँड आय वील कंटिन्यू टू बी स्ट्रेट फॉरवर्ड बिकॉज पीपल फॉर माय कॉन्स्टिट्युएंसी इफ दे इलेक्टेड मी सो मेनी टाइम्स दे आर यूज टू मी अँड दे नो हाव आय कॅन परफॉर्म अँड दॅट इज वाय आय गेट इलेक्टेड. लास्ट इलेक्शनाक तूं म्हणटलो परतून म्हाका विचारलें लास्ट म्हणटा तुजो लीड कमी जाली कमी जाले, म्हजें मतां 1,800 कमी जाली, लीड कमी जाली कित्याक स्प्लीट इन वोट्स नॉट हॅपन, बट इफ यू गो टू सी इट इज ओनली हार्डली लेस दॅन 2,000 माय वोट्स हॅव गॉन लेस फ्रॉम द लास्ट इलेक्शन, आनी इट हॅपन ओनली बिकॉज आय टूक स्टँड्स वीच वेर लायक म्हज्या तमना लायन म्हज्या आमच्या मतदारसंघान टावर घातल्या लोकांची प्रॉपर्टी गेल्या, म्हाजे आमचे डबल ट्रॅकिंगान लोकांची प्रॉपर्टी गेल्या, म्हज्या मतदारसंघान 8.5 किलोमिटर ट्रॅक म्हजो पयलीं कंप्लीट केलो, गार्बेज प्लांटाक लोकांची प्रॉपर्टी गेल्या, गार्बेज प्लांट बाकीचे आय हॅड द गट्स टू से कम बॅक लेट अस सपोर्ट इच अदर, आनी खूब ज्यो आसा जशे एट द लास्ट मोमेंट मे बी आय कूड नॉट कन्विन्स माय पीपल दॅट दीस इज वॉट आय एम डुईंग फॉर द एंटायर स्टेट. शिस्ताली जेन्ना म्हणटात तुम्ही म्हणता की केंद्रा सावन हांगा मेसेज आयलो काय हांगा शिजोवन कोणे तरी केंद्राक धाडले? शी म्हाका हांगाच्यान नायदर अध्यक्ष जो आसा सदानंद बाब आमचो दोतोर प्रमोद बाब तेणी म्हाका रिझाईन म्हणून केन्ना सांगूच ना, वाय शूड आय टेल यू लायस, हाय वॉट एवर हॅड कम इट आय वॉज कॉल्ड 2 times आय हॅव गॉन टू दिल्ली, 3 times एक्च्युली, 2 times बिकॉज दे कॉल्ड, 3rd time आय वेंट फॉर एन अपॉइंटमेंट आय कुड नॉट गेट वन, बट 2 times आय वॉज कॉल्ड अँड द डिस्कशन्स हॅपन ऑन दे आस्किंग मी, देन आय कमिंग इन टॉकिंग टू ऑनरेबल सीएम ऑन द डे आय रिझाईन अँड आस्क्ड हिम, ही सेड आय ट्राईड माय बेस्ट आय नेवर गिव्ह युअर नेम, सो ते किती उलोवपाचे, वॉट इज देअर टू टॉक, देर नथिंग टू टॉक, सो इट इज नॉट सी इमेटेरियल ऑफ रेझिग्नेशन, सी म्हाका किदें आसा हांवें काल बी म्हजो तूं म्हणटालो इमोशनल म्हणून, सी किदें जालें इमोशनल किदें जालें, लोक म्हाका म्हणपाक लागले की वाय यू रिझायन्ड विदाउट टेलिंग अस, सो दॅट कॅनॉट हॅपन न्हू, हांव जर गेल्लो ते म्हाका रिझायन जाय म्हणटाले बोला आनी म्हाजे चडटले आनी आनी म्हाका फोकस करपा, आय वूड हॅव गॉन ब्रस्क, सो आय हॅव टेकन माय पॉलिटिकल डिसिजन रिझायन्ड, नाव आय टोल्ड देम इन फ्युचर जे किदें सांगतले आय वील टेक यू इन टू कॉन्फिडन्स एज वॉट एवर एनीथींग गिवन टू मी ओर टोल्ड टू मी आय वील टेक यू इफ यू से टू गो हॅड आय वील गो हॅड अदर आय वील नॉट गो हॅड, अशें म्हणून सांगलां. एक आसा तुमी 3 linear प्रोजेक्टांची गजाल सांगली, गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाची सांगली, एक आमी पळयलां कन्सिस्टंटली आमदार आसतनाय बी आनी ताज्या की चड मंत्री जातकीर तुमी लेजिस्लेटीव अफेर्स मंत्री आशिल्ले, ते निमित्त घेवन तुमी जितले फावटी उबे रावन त्या विधानसभेक ह्या सरकाराक कठीण कठीण विशयांचेर जसो डिफेंड केला इज समथींग आय थिंक कोणूच विसरपाक शकना. इवन जेन्ना 3 linear प्रोजेक्टाचेर डिटेल डिस्कशन जाल्लें तेन्ना म्हाका रातीन 11:30 तुमी स्पीच केल्ली, म्हाका अजूनय याद आसा टायम सुद्दां, आनी मॅरेथॉन स्पीच पुटींग फोर्थ अ व्हेरी व्हेरी स्पिरिटेड डिफेन्स ऑफ द गव्हर्मेंट. इतलें सगळें करतकीर जें घडलें आज काळजाक मातशें दुखता. आय एम अ ह्युमन बींग, म्हाका इफ इफ दे हॅव टोल्ड मी आय हॅव रिझायन्ड, आय हॅव नॉट रिझायन्ड आउट ऑफ माय म्हणजे कितें म्हणटा तेका आउट ऑफ माय इंटेन्शन्स टू रिझायन, आय नेवर एंटर बिकॉज देर वॉज नथींग अगेन्स्ट मी, इफ सपोज जशें ते स्कॅम म्हणटा पळय ते प्रूव जाले आय वूड हॅव रिझायन नॉट ओनली एज दॅट एज अ मिनिस्टर एज अ एमएलए ऑल्सो इफ आय हॅड डन इट, वॅन आय हॅव नॉट डन इट आय हॅव नेवर स्कॅड, म्हणजे म्हज्या मनान कांयच देर इज नथींग वेर आय कॅन नॉट से. आतां थोडे लोक कितें आसता तितून पॉलिटिक्सान आसता पळय तूं म्हणटा पळय, ऑफकोर्स इट वॉज अ बीग म्हाका अजूनय म्हाका इट्स टू कम आउट ऑफ इट इज टेकिंग मी टायम, बट आय हॅव पूट इन माय मायंड दॅट आय एम फॉर द पीपल, पीपल हॅव इलेक्टेड मी एम एल ए अँड पीपल वील बी फर्दर इलेक्टेड मी एज अ एम एल ए बिकॉज आय एम विथ द पीपल,
सी म्हजे ग्रासरूट आय नो आय एम नॉट बोस्टिंग ऑफ इट आय नो 50-60% आतां यंगस्टर्स जे व्हडले जाल्यार सोड माय वोटर्स बाय नेम आय चॅलेंज एवरीबडी इन दीस एंटायर गोवा इफ दे नो दीस पीपल एंड समबडी कम्स टू मी एंड टेल्स मी दॅट आय एम फ्रॉम माय कॉन्स्टिट्युएंसी आय वील टेल यू आर नॉट फ्रॉम माय कॉन्स्टिट्युएंसी दीस इज अ टच आय हॅव इन माय कॉन्स्टिट्युएंसी सो आय एम हॅपी विथ दॅट अँड आय रिस्पेक्ट माय वोटर्स अँड आय एम हॅपी रिझायन झालो म्हणून फील झालेच म्हाका आय एम अ ह्युमन बिईंग पण म्हाका ते आता हेच ना कांयच ना म्हणजे काम ना इतले स्पिरिटेड डिफेन्स असतले काय एक दोन पावलं फाटी सरून किती चाललं ते पळोवया ना किती ते टाईम तेजे हांव कसं सांगतो तुका आता म्हणजे सी आय टाईम किती फुडले असते म्हणजेच म्हणता म्हणजे आय एम ऑलरेडी व्हेरी क्लिअरली सांगलं हांव भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्तो आय वील वर्क फॉर भारतीय जनता पार्टी I will try as whatever. See, what happens when you are a minister, you have a different aura when people respect you automatically because you have a, I don't know whether that is the same respect I will get when I go as karyakarta in different, in my conscience is okay. But jenna dusakade hoita, whether I get that same respect, tu ka patiyana vandale, tu ka ani patiyana, tu ka ani aamka kire sangpa jale, asham lok shakta lok. So that is a different issue. But I will do my best to see that Bharatiya Janata Party, whatever little I have support or whatever they think I have got support, I will try to see that Bharatiya Janata Party is always there in my mindset. Ata dusri goshti ji asa whether I will be supporting or not, that at the time of rest. Defense supportive zale na see pehle tu pehla Dinesh Cabral used to do extra defense. See whether it is extra defense now I'm MLA ne. I am MLA of Bharatiya Janata Party. I have to be concerned about my constituency. So and now I am free. I have got no other attachments to me. So I will work for my constituency and my people. For that I will go to any extent to see that my work is done in my constituency. Last time jenna mi ulele surwade ji 5 minute mi 5 te 7 minute ya vishayache ulele ami ek prashn tumko vicharillo jo amche patrakar mhun kanar padillo jitle paddya mukavele gazale amche kanar pattat taja kitchod ke ekda paddya fatli pattat ek prashn jo ashillo to mher jar ek catholic mla ek bitar gevpak jay zalyar ek catholic mla ek kadat do you think this factor played a very significant role as far as the decision regarding you is concerned? Maka, see, I don't know. I don't want to know also because I fatih sangle Bharatiya Janata Party itle varsha asa from prime minister to all leaders of national importance and state leaders never in that core committee or the committee which is just hardly nine members when the leaders came we had a core committee meeting asle kennas catholic ani hindu ani asle kasle goshti jauna so इफ यू से सो खबर ना बस आय रियली डोंट नो इफ इफ इट दॅट इज अ रिझन इज अ बॅड डिसिजन आय फील आय विल टेल यू बट आय डोंट थिंक सो इट इज हॅपन बिकॉज ऑफ दॅट इट इज बिकॉज दे फेल दॅट आय वूड लिसन टू दॅम दॅट्स वाय दे टोल्ड मी आय लिसन टू दॅम अँड दे हॅव सीन मी बट बाकीचे ऐकुपाना म्हणटा तुम्ही ते पळय जेन्ना कोणाक सांगता कितें काय ते पळय आय डोंट नो आतां कोण दिता दिना ते इज अप टू दॅम बट वन्स टोल्ड टू मी आय नाव If it is what you are saying, Catholica would make a sound, which I have not been told, and if that was the intention, then it is not correct. I will be very blunt to you. Well, I never considered me, because I felt that everybody for Goa has to progress. Bharatiya Janata Party under the honorable leadership of Prime Minister has to progress. The nation has to progress. We have to be number one in the world. This is every time I make a statement, I still make the statement. And if that is what you are saying, which I have not been told. If this factor played a role, then it is wrong. Of course it is wrong. We should not be. But you said that your ears are not going to be able to do it. No, it's not going to be able to do it. And you have to ask one or two things. Because you have to study. But you have to know that your mind is not going to be important. That's why you have to know that you have to be interested in your mind and contest. And you have to know that 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 you have to know. Do you think तुमच्या कानार पावल्या गजाली ना कितें आसता असल्यो वाऱ्यावेल्यो खबरो खूब येता नंबर वन नंबर टू म्हाजी टिकेट आसा पळय ती लोक डिसायड करता खंयची पार्टी डिसायड करना भारतीय जनता पार्टीचो हांव पार्टी जेन्ना हांव फस्ट टायम रावलो पळय हांवूय कार्यकर्तो नाशिल्लो आय एम व्हेरी ओपन हांवें फक्त एक वर्स देड वर्स पयलीं काम करपाक चालू केल्लें फॉर अ डिफरंट रिझन अँड आय वॉज एम अ प्रोमिसर टिकेट बट पिपल्स बिकॉज ऑफ पिपल्स म्हणजे त्यांना लोक म्हज्या वांगडा आशिल्ले पूण म्हाका टिकेट दिली आतां जेन्ना तीन वर्सान आनी तीन वर्सां तीन म्हयन्या भितर फुडें जेन्ना इलेक्शन येतलें 2027 तेन्ना भारतीय जनता पार्टी लास्ट टायम टिकेटी खूब जाणांची काडल्यो तुकाय खबर आहा तीन चार आमदारांची काडल्यो सिटींग एमएलए सो तितूंत भितर हांव अशें भारतीय जनता पार्टी दिसता इट इज फॉर देम टू डिसायड फॉर मी पीपल वील डिसायड सो आय हॅव नो कंटेन्शन ऑफ कोण आपूण टिकेट मेळतलो ते मेळतले ते टिकेट कितें बसीची टिकेटी न्ही त्यो
बसीचे तिकीट कोणूय घेवं शकता, प्लेनीचे तिकीट कोणूय घेवं शकता, ऑर चार्टर्ड फ्लायट करूनय करूं शकता पयशे आसा म्हूण. पूण तसली तिकेट हांगा न्ही, ही लोकांची तिकेट, लोक तिकेट दितले म्हाका. सो वील सी, बिकॉज ही लास्ट टायम जे आमदाराक तिकेट दिवं ना, तुका खबर आसा हांव नांव घेना, आनी तेन्ना भारतीय जनता पार्टीन तीन चार आमदाराक तिकेट दिवं ना, ते दुसऱ्यांक दिले, ते जिखले, तुकाय खबर आसा. सो म्हाजे परिस्थिती तशी जावची ना इतलें तुका सांगता, की म्हाका, हांव ग्रास रूट वर्कर, म्हाका लोकांचें एफेक्शन भरपूर आहा. लोक म्हजे बद्दल कितें उलयता, म्हजे मतदारसंघांत तुमी एक तुमचे इंटरव्यू घ्या, मे बी दे वील नॉट बी म्हणजे दे वील नॉट एक्सप्रेस ऑन द टी व्ही इट सेल्फ डायरेक्टली, इंटरनल दे वील टेल यू वॉट आय एम फॉर देम. सो आय एम व्हेरी कॉन्फिडंट, ऑन द कॉन्ट्ररी आय विल ग्रो नाव, आय वील नॉट डिक्रीज, बिकॉज कितें आतां एज आय टोल्ड यू फाटी प्रेस करता सांगले, सी टायम वेन आय टेक माय रिस्पॉन्सिबिलिटी आय टू वर्क व्हेरी हार्ड एज वॉट एवर रिस्पॉन्सिबिलिटी गिवन टू मी. सो नाव आय हॅव नो रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेप्ट माय कॉन्स्टिट्युएंसी, सो आय वील वर्क व्हेरी हार्ड एन्ड आय वील टू 100% ऑफ द कॉन्स्टिट्युएंसी भितर. अरे म्हजी रिस्पॉन्सिबिलिटी आमदार न्ही, भारतीय जनता पार्टी, म्हजे काम कॉन्स्टिट्युएंसी भितर न्ही. तुम्ही म्हणतात वेल्यान आता कॉन्स्टिट्युएंसी भितर आनीक पाळा मुळा घटमूट करपाक तुमकां 100% PWD निलेश बाबू जाचेर सगळ्यांची नजर आसता, ते तुमकां मेळिल्ले, ते वतगीरय भरपूर बोवाळ झालो, सद्याक मुख्यमंत्र्यान ते स्वता कडेनूच दवरला, हे डिपार्टमेंट गेले म्हणूनय मातशें दुखलें म्हाका. हय, आनी कितें तुका सांगता पळय, म्हाका हांवें केन्ना PWD म्हाका चलोवपाक दितले म्हण म्हाका केन्ना आय नेवर एक्सपेक्टेड. हांव कसलेच पोर्टफोलिओ म्हाका दिल्या पळय, आय गो आवट ऑफ द वे टू डू माय वर्क. PWD इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पोर्टफोलिओज इन द गव्हर्नमेंट बिकॉज इट इज रिलेटेड टू मेनी वर्क्स, इट इज नॉट अ वर्टिकल डिपार्टमेंट. आय एक्सेप्टेड अ चॅलेंज अँड आय वॉज वर्किंग ऑन द चॅलेंजीस अँड आय वॉज शुअर दॅट बाय द टायम आय वूड फिनिश आय वूड हॅव डन लॉट ऑफ गुड थिंग्स इन PWD, इन्क्लुडींग शिवरेजीची कामां जी कितलीच वर्सां पाड पडलेली ती कामां बंद पडली, आय हॅव रिवायव दोज वर्क्स. आतां फुडें कोण करता तें म्हाका खबर ना, पूण माय थिंग इज आय नेवर वॉन्टेड एनी PWD. लोक मागतले तेजे कडेन, न्हू विचार मरे सीएमा विचार, तूं फुडें मरे सीएमाचो सीएमा विचार, हांवें केन्ना मागला जाल्यार. आय नेवर आस वॉट एवर यू गिव रिस्पॉन्सिबिलिटी आय टूक, वॉट एवर अदर रिस्पॉन्सिबिलिटी हॅव टेकन. तेन्ना परिकर साहेबान म्हाका पावर दिलो, आय डीड वॉट एवर बेस्ट आय कूड डू, आय एम नॉट सेईंग 100% बिकॉज इट डझंट टेक इन्फ्रास्ट्रक्चर, वॉट एवर नाव इट इज गोईंग ऑन, वॉट एवर आय स्टार्टेड वर्क्स आर गोईंग ऑन, वॉट एवर यू यू गो एन सी सी द फायल्स दे वी इनिशिएटेड वेन आय वॉज देर अँड नाव थिंग्स आर गोईंग. सुदीन बाबा आता फुडें व्हरता, इट्स अ गूड थिंग. सो दीस इज हाव द गव्हर्नमेंट इज, गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस अँड आय नेवर आस्क PWD. सी आय वॉज हॅपी विथ वॉट एवर आय वॉज गिवन, वॉट एवर रिस्पॉन्सिबिलिटी इवन टुडे यू गिवन टू मी, आय एम हॅपी. अँड PWD गेले म्हणून म्हाका कांयच फरक पडना. सी देवाक खबर आसा, आनी तुका हांव सांगूक शकना कित्याक तूं टिवीचेर आसा म्हूण, पूण आय एम टेलिंग यू, आय एम व्हेरी ओपन टू यू. लोकांचें इंटेन्शन खूब आसतलें, इवन म्हजे कलीग जे आसतले पळय, म्हणल्यार तूं कडेन PWD आसा, एज फार एज PWD कन्सर्न, वॉट आय डीड फॉर PWD, इफ आय टेल यू यू वील बी स्टंट, बट आय टेल यू टू थ्री थिंग्स. म्हाका एक गजाल मुद्दम विचारता ऑन दॅट पॉयंट ओनली, एक गजाल जाचो तुमकां अभिमान आसा की तुमी केलो PWD मिनिस्टर म्हणून, आनी एक गजाल जाचो रिग्रेट आसा की जी आपूण करपाक शकलना म्हणून. तें सांगता तुका, सी एज PWD इट इज नॉट इजी टू डू इट, आनी हांवूय आमदार इतलीं वर्सां आशिल्लो, आनी हांवें थोड्यो गोश्टी ज्यो आमचे कलिगाच्यो फायली येताल्यो, इट इज नॉट कोर वर्क ऑफ PWD. हांवें त्यो सगळ्यो बंद करून हांवें MLA डेवलॉपमेंट फंड लॉन्च केलो, आनी तेंकां आमदाराक सांगलें की तुमकां जर काम करपाक जाय, यू बजेट यू असेल, यू प्रायोरिटीज असेल, बेश्टीच करनाका, यू प्रायोरिटीज दीस वर्क्स वील बी डन टू यर, बिकॉज दे वेर नॉट प्रायवेट वर्क्स ऑफ देयर्स, बट इट इज फॉर देयर कॉन्स्टिट्युएंसी. कॉन्स्टिट्युएंसी वर्क खंयचे, हे गार्डन पेंट कर, खंय स्विंगां घाल, आनी कितें पंचायत पेंट कर, आनी पत्रे घाल, दीस यू प्रायोरिटायज. सो हे एक हांवें केलें. दुसरी गोश्ट हांवें केली की आय हॅड इंटेन्शन्स, की आतां PWD भितर जशें हांवें सांगलां की वेन आय स्टार्टेड म्हाका लॉन्च केलो एप, where it is the first app in the country, I can say, that people just had to remove photographs. It would go and the system would work. I'm not 100% because it takes time to put in a system. But I so far succeeded into it. Regret? Regret because there were so many other things which I wanted to do for PWD. Which maybe I could not do. See, I was putting online, I had named all the roads. नॉट बाय पयली कितें एस्टिमेट येताले फ्रॉम दीस हावज टू दॅट हावज, फ्रॉम दॅट हावज टू असले बंद करपाचें केल्लें हांवें. एन एन्टायर रोड नॅटवर्क हांवें वीथ कोड्स केल्ले, कोड कोडीड केल्ले, सो दॅट द सिस्टम वूड टेल मी दॅट डुप्लिकेशन ऑफ वर्क, ऑर वेदर इट वूड, दॅट वॉज माय नेक्स्ट टार्गेट, द सिस्टम वूड टेल मी वेदर दीस वर्क वॉज टेकन हाऊ मेनी डेज बॅक इन्स्टेड ऑफ डेअर रायटिंग, बिकॉज ही गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, लायक इंजिनियर ऑल्सो तांकांय खबर आसना ते फाटले खंय पळयता. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आय वॉन्ट टू ब्रिंग इन PWD, सो दॅट देर इज नो डुप्लिकेशन, नो डुप्लिकेशन अँड अकाउंटेबिलिटी इज देर, अँड वॉट वर्क्स आर देर, द आर्टिफिशियल इंटेलिजन्स वूड बी, अँड विच वॉज आय ऑलमोस्ट इन द वर्ज ऑफ डुईंग इट. लास्ट प्रश्न म्हजो निलेश बाब,
परत हांव एक वाऱ्यावेली गजाल विचारतां, कारण तुमी बसल्यात म्हणटगीर असोय बोवाळ जाला की निलेश काब्राल मे गेट अ साऊथ गोवा लोकसभा तिकीट म्हण. नंबर वन गजाल खरी, नंबर टू जर ऑपॉर्च्युनिटी आयली जाल्यार दिल्ली वचपाक आवडटलें काय म्हूण. ना पहिली गोष्ट म्हाका कोणें सांगू ना, वाऱ्या हुबली खुबली जाता. आतां तुवें लास्ट टायम हांव बसलो तेन्ना वाऱ्या वरी हुबली ती खऱ्यांनी जाली ना सांगता तुका म्हाका काडलो. सो म्हाका प्रॉब्लम ना, आतां वाऱ्या वरी हुबली. पूण हांव एक सांगता, फाटी म्हजे जेन्ना पयर मिटींग जाली खूब जाण म्हाका कान्यान येवन सांगलें, सर तूं आमकां हांगा जाय, तूं वयर बी वयची आमकां सांगनासतना, आनी मागीर आमी तुका सोडचे ना, तुका बांदून दवरतले म्हण पावलें. सो आतां कितें खबर अशी आसा, सी आय हॅव नो इंट्रस्ट बस, आय एम स्टील यंग. सी आय एम यंग एन आय एम अ ग्रासरूट वर्कर. म्हज्या मतदारसंघात आय हॅव गॉट लॉट ऑफ थिंग्स टू डू. पीपल हॅव इलेक्टेड मी विदाऊट बिईंग अ वोटर ऑफ द कॉन्स्टिट्युन्सी, आय ऑलवेज टेल. अँड विदाऊट अँड सो मच रिलेशन, म्हजे एक फॅमिली बॉन्डींग जाला. ती लोक म्हाका येवन रडटा पळय म्हणून आय फील सो बॅड की वाय शूड दे क्राय फॉर मी, वॉट हॅव आय डन फॉर देम. म्हणजे म्हाका काडलो म्हण मंत्रीपदान काडलो म्हण इतले लोक रडटा, फोनार करून रडटा, आनी आय डोंट नो हाव टू एक्सप्रेस माय सेल्फ. सो म्हजें इतलें सांगपाचें, हां आय वील नॉट टेक एनी डिसिजन इन फ्युचर. वन डिसिजन आय टूक माय रिझर्नेशन, एनी अदर फ्युचर डिसिजन वील बी फर्स्ट माय कॉन्स्टिट्युन्सी इज माय प्रायोरिटी. अँड आय वील टेल, अँड इफ दे टेल मी देन आय वील टेक. म्हाका कोणें सांगूना रे तूं एम पी बी जाव म्हणून, अशें म्हाका सांगूना. पूण एनी अदर डिसिजन वील बी वीथ माय पिपल, बिकॉज ही आय हर्ट डॅम व्हेरी बॅडली बाय टेकिंग अ युनिटरल डिसिजन ऑफ रिझायनींग वीच दे एक्सप्रेस माय वेज. पयरचे लोक एक हॉल आशिल्ले 700-800 लोकांचे, ते लोक भायर दारां भायर रावन म्हणजे आयकले विदाऊट, म्हणजे आय नेवर एक्सपेक्टेड डेम टू कम. सो आय नेवर कॉल्ड डॅम बिकॉज वर्ड स्प्रेड बाय इट सेल्फ दॅट द मंडल हॅज कॉल्ड फॉर द मिटींग. सो आय एम टेलिंग यू व्हेरी क्लियर that whatever decisions in future will be taken into my people's choice. तुमचं चॉईस किती असतं? ना माझं चॉईस, मग आमदार हा हॅपी रे साहेब. माझ्या मतदारसंघात तुम्हाला असं पण कामं केली नाही, आय वॉन्ट टू डू दॅट कॉन्स्टिट्युन्सी इन टू अ व्हेरी गुड कॉन्स्टिट्युन्सी एज फार एज इन्फ्रास्ट्रक्चर. माझ्या मतदारसंघात लाईट वसना, म्हज्या मतदारसंघात उदक वाडल्याची प्रॉब्लेम ना. म्हणजे आता रस्ते पिडे झाले ना, सगळे बरे आशिले बिकॉज आय एम डुईंग सुरेज नेटवर्क. कित्याक आमचे बायो असा पण सगळे आय एम हॅपी विथ माय वर्क. यू आर हॅपी विथ युअर वर्क. इथल्याचेच आमदार निलेश बाब, म्हाका खबर आहे इमिजिएटली विदीन 7 days वी आर डुईंग दीस अँड विदीन 3 weeks वी आर डुईंग अनदर इंटरव्यू, कारण परिस्थिती त्या प्रमाणे बदलली म्हणून. बट आयले सदाभेशनच इतले मनमेकळेपणान उलयले. प्लेजर टॉकिंग टू यू. थँक्यू.